ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राइब करा गर्दा हिंदुस्थानला आणि बेल आयकॉन प्रेस करा. मग काय केलं आमच्या शास्त्री बोलणं धरलं. रावसाहेब पाटील कसही करान जावयाला शांत बसवा तो लोय स्थान देऊ राहिला डोक्याला. त्याचं गजडच्याचं तिकीट कापलं मी काँग्रेसचं, ते पुन्हा भूत तयार झालं. मला असं वाटलं होतं की ते पांगण ते पांगूच नाही राहिलं, प्लास्टिकच्या बॉल सारखं पाण्यातून पुन्हा बाहेरच येऊ राहिलं. तुम्ही कसं बी करा, मी अर्जुन खोतकरला शांत बसवलं, तुम्ही हर्षवर्धनला शांत बसवा. बर हे काही असं झाकूडला पुढे सांगितलं, पेपरमध्ये छापून आलं ते, तुम्ही वाचलं असन. मी सांगेन सासऱ्याला याला शांत बसवायला. आता माझे सासरे त्यांना म्हटल्यावर माझा जावई जर सग वेगळा आहे, तुम्ही नका असं करू. नाही नाही, युतीचा धर्म पाळा प्लीज, पाया पडतो. आतापर्यंत कधीच पाया पडले रावसाहेब दानवेंच्या, आता पाया पडले. जा आणि हर्षवर्धनला शांत करा. माझ्या सासऱ्यांचा एक दिवशी मला फोन आला, काय करू लागले, म्हटलं काही नाही, कुठं आहे, म्हटलं घरीच आहे. मंचा प्यायला येतो, म्हणली हा आनंदाची गोष्ट आहे, लवकर येत नाही माझे सासरे, ते मोठा माणूस आहे, माझ्यासारखा नंगा फकीर नाही येतो. म्हटलं येतायचं येत, चांगली गोष्ट आहे, पोरगी मिळाली हेच नाही झालं मला. नाही तर कायच काय, का शाळा आहे आपल्याकडे, का कॉलेज आहे, का दुकान आहे एखादं. आले माझ्याकडे, बसले, मला म्हणे काय चाललं, म्हटलं काही नाही, मी असं ऐकलं म्हणे लोकसभा लढू राहिले. म्हटलं दादा सगळ्या दुनियाला माहिती आहे, तुम्हाला माहिती नाही का. नाही म्हणे मी ऐकलं असं. म्हटलं हा खरंय, जमन का म्हणे. म्हटलं जमन, कसं, जमवून दाखवतो म्हटलं तुम्हाला, सोपं नाही, जमवून दाखवतो म्हटलं. येतो म्हणे मी, म्हटलं या चालले. मग मला राग आला, मी म्हटलं खैरीचा निरोप घेऊन माझ्याकडे कशाला आला म्हातर. हा अरे मी लेकीचा नवरा आहे, माझी बाजू घ्यायची नाही. हे बाबा सरळ खैऱ्याची बाजू घेऊन जमन का होईन का कसं होईन हे रिकामं लावलं. म्हटलं नाही मी जागेवरच थांबून गेलो, मी म्हटलं मी नाही जात सोडायला दरवाजापर्यंत. पण पोरगी गेली, कारण ती पोटची पोरगी, बाप कसंही असलं तर पोरगी जातेच. ती गेली आणि तिकडे गेल्याच्या नंतर काहीतरी दोघांमध्ये चर्चा झाली. मी विचारलं बाबा गेल्याच्या नंतर, मी म्हटलं का ग संजना माझी बायको, मी नाव घेतो बरं का तिचं, लोक याला नाही वाटतं नाव कसं घेतो, नाव कसं घेतो, अरे दुसऱ्याचं नाव घेण्यापेक्षा बायकोचं नाव घेतलं काय बिघडलं. मी म्हटलं का ग संजना काय झालं, काय म्हटले बाबा. बाबा म्हटले म्हणे पाहुण्याला सांग काही काळजी करू नको, मी पुरी भाजप तुझ्या पाठीमागे उभी करतो. मी चंद्रकांत खैरे यांच्या विधानाचा जाहीर निषेध करतो, कारण आपण पाहिलं असेल की निवडणुकीच्या 2 दिवसाअगोदर भाजपचे प्रवक्ते सुरजित सिंग ठाकूर यांनी एक स्टेटमेंट जाहीररित्या काढलं होतं की आमचा आणि हर्षवर्धन जाधव यांचा कुठेही राजकीय संबंध नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की खैरेंनी जे विधान केलेलं आहे ते वस्तुस्थितीला धरून नाही, कुठेतरी आपला पराभव होतोय आणि म्हणून आता कोणावर तरी खापर फोडायचं, म्हणून अशा पद्धतीचं विधान चंद्रकांत खैरेंनी केल्याचं मला जाणवतंय.